वेलकम टू अम्बिशन आयक्यू। आज आपण काय बघणार आहोत, ऑक्झिलरी वर्ब बघणार आहोत। ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय असतं त्याबद्दलची माहिती आज आपण या लेसनमधून घेणार आहे। तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग बघूया ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय असतं नेमकं। तर त्याची एक डेफिनेशन आहे, काय आहे, आर वर्ब्स दॅट हेल्प ऑर सपोर्ट टू अदर वर्ब। म्हणजे दुसऱ्या वर्बला सपोर्ट करण्यासाठी जे वर्ब वापरतो त्याला काय म्हणतो आपण, ऑक्झिलरी वर्ब म्हणतो। दे हेल्प टू अंडरस्टँड द मूड ऑफ स्पीकर। एखाद्या स्पीकरचं मूड अंडरस्टँड करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो। मग ऑक्झिलरी वर्बचे दोन टाईप आहेत, कोणकोणते आहेत, एक प्रायमरी ऑक्झिलरी आहे आणि एक मॉडेल ऑक्झिलरी आहे। मग प्रायमरी ऑक्झिलरीजमध्ये कोणकोणते येतात, त्यामध्ये टू बीचे फॉर्म आहेत, टू हॅवचे आहेत, टू डूचे आहेत। मग टू बीमध्ये कोणकोणते येतात, यम, इज, आर, वॉज, वेअर। मला सांगा बघू, यम, इज, आर हे कुठे वापरतो आपण? हे आपण वापरतो जर कुठे, टेन्स सांगा मला, कुठे वापरतो? प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो। एम इज आर हे प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो आणि वॉज वर कुठं वापरतो, पास्ट टेन्समध्ये वापरतो। याला वेअर म्हणायचं नाही, ते वर असतं, वर प्रोनाउन्शिएशन करेक्ट पाहिजे, वर, ठीक आहे। मग दुसरं कोणतं आहे, टू हॅवचं रूप आहे, हॅव, हॅज, हॅड। हॅव आणि हॅज कुठे वापरतो, जेव्हा प्रेझेंट टेन्समध्ये प्रेझेंट कम्प्लीट टेन्स असेल त्यामध्ये आपल्याला हॅव आणि हॅजचा उपयोग करतो आपण। आणि हॅडचा उपयोग कधी करतो, भूतकाळामध्ये, पास्ट टेन्समध्ये त्याचा उपयोग केला जातो। आणि थर्ड आहे टू डूचे फॉर्म। टू डूमध्ये कोणकोणते येतात, डू, डज आणि डीडसुद्धा येऊ शकतात, तिथं मेन्शन करा तुम्ही। डू कधी वापरतो, प्रेझेंटमध्ये। डज, डू आणि डज आपले सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म असेल त्यावेळी आपण डू आणि डजचा उपयोग करतो। डीडचा काय, आपण भूतकाळामध्येच उपयोग करतो। तर पुढचं कुठलं आहे, मॉडेल ऑक्झिलरी, हे आज आपण शिकणार आहोत। कोणकोणते मॉडेल ऑक्झिलरी आहेत, शाल, शाल आपण कुठे यूज केलेला आहे, फ्युचर टेन्समध्ये यूज केलेला आहे। शूड, शूड पण आपण यूज केलेला आहे। विल आहे, वुड आहे, कॅन आहे, कुड आहे, मे, माइट, मस्ट, नीड, यूज टू, हे काय आहेत, टोटल मॉडेल ऑक्झिलरी आहे। तर याबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत। तर मग लक्ष द्या, पहिल्यांदा आपण कोणतं घेऊया, कॅन घेऊया। कॅनचा आपण मराठीत अर्थ घेतला तर काय होतं, कॅन म्हणजे करू शकणे, मी करू शकतो, आय कॅन डू इट, म्हणजे मी हे करू शकतो। इज यूज्ड फॉर आस्किंग क्वेश्चन्स टू चेक वेदर द समथिंग इज पॉसिबल, म्हणजे क्वेश्चन करायचं आपण, हे तुझ्याकडून होणार आहे का, मग आपला रिप्लाय काय येणार, येस आय कॅन डू इट, म्हणजे मी हे करू शकतो। इज अ एक्झाम्पल बघा, कॅन वी डू दिस इन वन डे, काय आपण हे एका दिवसात करू शकतो। कॅन वी जम्प ओवर दिस वॉल, काय आपण या वॉलच्या पलीकडे उडी मारू शकतो। इट ऑल्सो यूज टू एक्सप्रेस ॲबिलिटी, म्हणजे ॲबिलिटी म्हणजे मी आधी सांगते, करू शकणे, ह्यासाठी कॅनचा उपयोग केला जातो। आय कॅन स्विम, म्हणजे मी पोहू शकतो। ही कॅन ड्राईव्ह अ कार, म्हणजे तो कार चालवू शकतो, म्हणजे जिथे आपण आपली ॲबिलिटी आहे, आपण करू शकतो असे वाटेल त्यावेळी आपण कॅनचा उपयोग करतो। किंवा कोणीही आपल्याला काही क्वेश्चन विचारला तर त्यावेळी सुद्धा आपण कॅनचा उपयोग करू शकतो। आय कॅन डू इट, वी कॅन डू इट, दे कॅन डू इट, आय कॅन गेट अ 90%, मी 90% मिळू शकतो। आय कॅन अचीव 90%। नेक्स्ट कुड, कुडचा उपयोग कुठं करतो, इट इज यूज्ड ॲज अ पास्ट फॉर्म ऑफ कॅन। कॅनचं आपल्याला जर पास्टमध्ये रूपांतर करायचं असेल, भूतकाळात रूपांतर करायचं असेल, तर आपण कुडचा उपयोग करतो। मग एक्झाम्पल बघा, आय कुड वॉक 5 किलोमीटर ॲट अ स्ट्रीट वेन आय वॉज यंग, म्हणजे इथं काय शो केलेले, ॲबिलिटी शो केलेले आहे। काय म्हणतात, जेव्हा मी यंग होतो, जेव्हा मी
स्ट्रॉंग यंग होतो त्यावेळी मी काय करायचो, 5 किलोमीटर अंतर चालायचो, असं काय दर्शवलेले आहे, ॲबिलिटी दर्शवलेली आहे, तो काय करू शकत होता ते सांगितलेलं आहे. मग आणखीन एक काय सांगितलेलं आहे, कुडचा यूज कुठे करू शकतो आपण. कुड इज ऑल्सो यूज इन प्रेझेंट टेन्स इन प्लेस ऑफ कॅन फॉर मोर पोलाइटनेस. म्हणजे जर आपल्याला पोलाइटनेस दाखवायची असेल तर त्यावेळी सुद्धा आपण हे कुडचा उपयोग करू शकतो. म्हणजे काय, कुड यू शट द विंडो प्लीज, काय तुम्ही विंडो क्लोज करू शकता का, म्हणजे काय. मग आपण असं म्हणलो, ए ते विंडो आहे ती बंद करा, असं म्हणू शकतो का, नाही. ते मग दादागिरी केल्यासारखी होते. कुड यू शट द विंडो प्लीज. मग अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, काय, कुड यू प्लीज स्टॉप चॅन्टिंग ऑन मी, तुम्ही मला चिडवण्यासाठी थांबवाल का प्लीज. मग आपण एखाद्या कॉपी शॉप मध्ये गेल्यानंतर तिथला एक कॉपी जो शॉप मध्ये जो वर्कर आहे तो काय म्हणतो, काय म्हणतो तिथे, सांगा तुम्हाला काय, तो विचारतो की तुम्हाला हॉट कॉपी पाहिजे आहे की सॉफ्ट कॉपी पाहिजे आहे. मग आपण त्याला काय विचारणार, तू माझ्यासाठी पोलाइटनेसली आपण बोलायचं, माझ्यासाठी हे आहे. मग काय बोलणार, कुड यू प्लीज गिव मी कोल्ड कॉफी, का तुम्ही माझ्यासाठी कोल्ड कॉफी देऊ शकता का. हे कुडचा उपयोग आपण तिथे करू शकतो. कुड म्हणजे इतकंच लक्षात ठेवा की शक्यता आहे, पास्ट मध्ये आपण वापरू शकतो याचा, किंवा ॲबिलिटी दर्शवण्यासाठी किंवा एखादा पोलाइटनेस दाखवण्यासाठी आपण कुडचा उपयोग करतो. आता नेक्स्ट आहे मे. हे मे ते मंथ मधला नाही आहे, इतर मे हा मॉडल ऑक्झिलरी आहे. मे रिप्लेसेस कॅन फॉर शोईंग परमिशन. म्हणजे जर आपल्याला एखादी परमिशन हवी असेल तर आपण त्याचे मेचा उपयोग करतो. मग बघा एक्झाम्पल, मे आय रिसीव द कॉल, मी कॉल उचलू शकतो का. आता तुम्ही मीटिंग मध्ये आहात तर आपल्या बॉसला बोलताना काय म्हणू शकतो, मे आय रिसीव द कॉल, मी कॉल रिसीव करू शकतो. किंवा आपण एखाद्या क्लासरूम मध्ये एंटर करत असतो, मग काय म्हणतो, मे आय कम इन सर, मे आय कम इन मॅम, असं म्हणतो. तेच आहे मे. मग आणखीन एक आहे, मे इज ऑल्सो युज्ड इन फॉर्म टू शो पॉसिबिलिटी. म्हणजे पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठीही मेचा उपयोग होतो, शक्यता दर्शवण्यासाठी. ही मे कम लेट, तो लेट येऊ शकतो, तो उशिरा येऊ शकतो. मे रेन फॉल टुमारो, उद्या पाऊस पडू शकतो. म्हणजे काय, शक्यता दर्शवलेली आहे. जेव्हा ही शक्यता दर्शवली असेल त्यावेळी आपण मेचा उपयोग करतो. हे झाले 3. नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघू. मे इज ऑल्सो यूज टू एक्सप्रेस अ विश. एखाद्याला विश करायचं असेल तर आपण विश करतो. बघा, मे गॉड ब्लेस यू, गॉड तुला आनंदी ठेवू दे, तुझ्यावर कृपा गॉडची राहू दे, असं विश करण्यासाठी सुद्धा आपण मेचा उपयोग करतो. आता नेक्स्ट आहे मस्ट. मस्टचा उपयोग कुठं करतो आपण, एक्सप्रेस कमांड ऑर कंपल्शन. म्हणजे एखादी आपल्याला कमांड दाखवायची असेल किंवा कंपल्सरी ती काम करायचंच आहे, असं जेव्हा म्हणतो त्यावेळी आपण मस्टचा उपयोग करतो. मग काय, वी मस्ट ट्रॅव्हल विथ तिकीट, आपण तिकीट घेऊनच प्रवास करावा, घेऊनच म्हणजे कंपल्सरी आहे. यू मस्ट फिनिश दिस वर्क टुडे, हे काम आजच्या आज झाले पाहिजे. म्हणजे काय, कमांड केली. यू मस्ट वर्क हार्ड, तू खूप काम केलं पाहिजे, तू खूप मेहनत घेतली पाहिजे. यू मस्ट वर्क हार्ड टू अचीव 90%, तू खूप मेहनत केली पाहिजे 90% अचीव करण्यासाठी. नेक्स्ट काम तो, इट ऑल्सो रेफर्स टू ड्रॉ कन्क्लुजन. एखादं कन्क्लुजन आपल्याला पाहिजे असेल, एखादे दोन डिस्कशन चालू असेल तर त्या दोन डिस्कशन मधील एखादा कन्क्लुजन आपल्याला काढायचा असेल तर त्यासाठी आपण मस्टचा उपयोग करतो. यू हॅव ओन द फर्स्ट प्राइज, यू मस्ट बी व्हेरी हॅपी. तुला फर्स्ट प्राइज मिळवलेला आहे तर तू आनंदी असलेच पाहिजे. इथे काय केलेलं आहे, कन्क्लुजन दिलेलं आहे. काय, तू फर्स्ट प्राइज मिळवलास त्यामुळे तू आनंदी असलाच असलेच पाहिजे किंवा असणारच. नेक्स्ट कुठला, माइट.
might is used as a past equivalent of me. म्हणजे मेचं पास्ट माइट आहे. जसं आपण कॅनचं पास्ट काय बोललो कुड, तसंच मेचं पास्ट काय झालं माइट झालं. ही माइट कम हिअर, तो इकडे येऊ शकतो. ही माइट कम हिअर, तो इकडे येऊ शकतो. किंवा तो इकडे येईल. ही माइट A might is also used in present tense to express possibility. इथे शक्यता दर्शवण्यासाठी आपण माइटचा उपयोग करतो. He might have some knowledge about this. त्याला या गोष्टीबद्दल काही माहिती असेल. त्याला या गोष्टीबद्दल माहिती असू शकेल. असं माइट. He might come late. तो उशिरा येऊ शकतो. असं माइटचा उपयोग आपण त्या पद्धतीनं इथे करतो. नेक्स्ट आपण बघूया, कुठलं बघूया आपण आता? शाल बघूया. शाल, शालचा उपयोग कुठे केला? शाल इज यूज्ड फॉर एक्सप्रेसिंग कमांड ऑर प्रॉमिस ऑर थ्रेट. एखादी कमांड किंवा एखाद्याला आपण प्रॉमिस करतो की मी हे करीन ते करीन, तुझ्यासाठी चांद तारे तोडून आणीन. किंवा एखाद्याला भीती घालायची असेल, तुला उद्या बघतोच, त्यासाठी आपण शालचा उपयोग करतो. ही शॅल नॉट एंटर माय हाऊस अगेन, म्हणजे कमांड केलेला आहे. तो उद्यापासून माझ्या दारात दिसता कामा नये किंवा घरात येता कामा नये. यू शॅल गेट अ गिफ्ट टुमारो, तुला उद्या गिफ्ट भेटेल. यू शॅल पे अ प्राइस फॉर दिस, तुला याच्यासाठी किंमत चुकवावी लागेल. धमकी दिलेली आहे. शॅल इज ऑल्सो यूज्ड टू आस्क द विश ऑफ पर्सन, म्हणजे एखाद्या पर्सनची विश दर्शवण्यासाठीही शालचा उपयोग करतो. शाल आय गेट ग्लास ऑफ वॉटर, मी तुमच्यासाठी ग्लास ऑफ वॉटर आणू शकतो का? शाल इज ऑल्सो यूज्ड टू आस्क फॉर परमिशन, परमिशनसाठी आपण शालचा उपयोग करतो. शाल द वॉटर सर्व कॉफी नाव, शाल द वेटर सर्व द कॉफी नाव. काय वेटरनं आता कॉफी सर्व केली पाहिजे का? करू दे का? असं परमिशन करू दे का? वेटरने कॉफी सर्व म्हणजे वाढू दे का, म्हणजे देऊ दे का तुम्हाला? शुड इज यूज टू एक्सप्रेस ड्युटी ऑर ऑब्लिगेशन ऑर अडवाईस. तुम्हाला तुमचं कर्तव्य बजायचं असेल, तुम्हाला काही सल्ले द्यायचं असेल, तर त्यासाठी शुडचा उपयोग होतो. वी शुड ऑबे द लॉ, आपल्याला नियम हे पाळावेच लागतील. नेक्स्ट, वी शुड लिसन टू अवर एल्डर्स, आपण आपले जे पूर्वज आहेत, आपले जे मोठे आहेत, थोर आहेत, त्यांचं ऐकलंच पाहिजे. यू शुड क्वाइट स्मोकिंग, तू स्मोकिंग बंद कर, सिगरेट ओढणे बंद कर, केलंच पाहिजे. शुड ऑल्सो एक्सप्रेस प्रोबॅबिलिटी, ही शुड बी ट्राय, तो ट्राय करेल. विलचा कुठं उपयोग होतो बघा. विल इज यूज टू एक्सप्रेस चॉईस प्रेफरन्स, तुमच्याकडे चॉईस असेल किंवा प्रेफरन्स असेल, दोन्ही मधील एक निवडायचं, त्यावेळी विलचा उपयोग करतो. आय विल कम टू द चॅरिटी शो, मी चॅरिटी शो ला येईन. आय विल ट्राय टू डू बेटर नेक्स्ट टाइम, मी पुढच्या वेळी चांगले करण्याचा प्रयत्न करेन. हे झालं विलचे झालं. मग विल यू इंडिकेट्स अन इन्व्हिटेशन ऑर रिक्वेस्ट. विल इज यूज फॉर आस्किंग डायरेक्ट क्वेश्चन, म्हणजे एखाद्याला डायरेक्ट क्वेश्चन विचारायचं असेल, इन्व्हाइट करायचं असेल, रिक्वेस्ट करायचं असेल, तर त्यासाठीही वापरतो. विल यू हॅव डिनर विथ मी, काय तुम्ही माझ्यासोबत डिनर करू शकता का? विल यू डू दिस वर्क फॉर मी, तुम्ही माझ्यासाठी हे काम करू शकता का? वुड इज यूज्ड इन प्लेस ऑफ विल टू शो पोलाइटनेस, म्हणजे पोलाइटनेस. आपण जसं वुडचा वापर केला पोलाइटनेससाठी, तसंच पोलाइटली दयापूर्वक प्रेमाने बोलायचं. मग कसं यूज करतात? वुड यू हेल्प मी टू फोल्ड अप द शीट्स, काही का तुम्ही मला जे शीट्स आहेत ते फोल्ड करण्यासाठी मदत कराल का? वुड यू प्लीज क्लोज अप द डोअर, काय तुम्ही ते दार बंद करू शकता का? पोलाइटनेस. यूज टू कशासाठी वापरतो? एक्सप्रेस ऍक्शन परफॉर्म रिपीटेडली इन द पास्ट ऍज अ हॅबिट, म्हणजे आपण एकच शब्द परत 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 उच्चार करतो, त्यावेळी आपण यूज टू चा उल्लेख करतो. आय यूज टू गो
फॉर वॉक बिफोर ॲक्सिडेंट. ॲक्सिडेंट होण्याच्या ऐवजी मी काय करेन, प्रिफर करेन की चालत जावे. आय यूज टू लाईव्ह इन पुणे, मी पुण्यामध्ये राहत होतो. म्हणजे रिपीटेडली जी घटना घडत आहे, पास्टमध्ये झालेली आहे, ते सांगण्यासाठी यूज टूचा उपयोग करतो. आय यूज टू ड्रिंक सॉफ्ट वॉटर इन डेली, मी डेलीमध्ये सॉफ्ट वॉटर पिण्याचा पीत आलेलो आहे किंवा पीत होतो. नीड, नीड इज यूज टू शो नेसेसिटी, म्हणजे गरज दर्शवण्यासाठी नीडचा उपयोग केला जातो. आय नीड युअर हेल्प, मला तुझी गरज आहे. आय नीड नॉट, आय नीड नॉट कम, मी आलो नाही किंवा ही नीड नॉट कम, तो आलेला नाही. हे इतकं आपल्याला आज मॉडर्न ऑक्झिलरी मधून कळून आलेले असेल. क्विक रिव्हिजन क्लियर, शाल कधी वापरतो आपण एखाद्याला परमिशन घेण्यासाठी, काय करतो आपण शाल, फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकतो आपण. कॅन शक्यता दर्शवण्यासाठी, पुढचा उपयोग हे पास्ट मध्ये पोलाइटनेस दर्शवण्यासाठी. मे मध्ये पण काय करतो, शक्यता असेल, वेगवेगळ्या कंडिशन आहेत आज शिकवल्याप्रमाणे. माइट हे काय आहे, मेचंच एक पास्ट मध्ये रूप आहे. नीड गरजेसाठी वापरतो. यूज टू कशासाठी, रिपीटेडली मी हे करत आलेलो आहे हे सांगण्यासाठी. शूड म्हणजे कंपल्सरी, तू केलंच पाहिजे असं. विल म्हणजे आपण विश करतो, विल यू मॅरी मी, तुम्हाशी लग्न करू शकशील का. पुढे तिचं फ्युचर टेन्स आहे. हे खूप सारे गोष्टी आज आपण या मॉडर्न ऑक्झिलरीमधून पाहिलेलो आहे किंवा आपण त्या थ्रू गेलेलो आहे, तरी सगळ्यांना हे कळालेलं असेल. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड प्रेस बेल आयकॉन, तर तुम्हाला नवीन नवीन आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटतील. थँक्यू.